धन्यवाद। आणि यानंतर आपण जाणार आहोत नाशिकच्या प्रसिद्ध अशा काळाराम मंदिरात। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काळाराम मंदिरातलं काय चित्र? गर्दी नाही वाटत। प्रशांत, माझा आवाज येतोय? कदाचित प्रशांत यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण आपण पाहतोय काळाराम मंदिर परिसरातून देखील प्रशांत यांच्याकडून त्या ठिकाणचं वातावरण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पुण्यातल्या दगडूशेठ मंदिर परिसर, त्यासोबतच मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिर परिसरात आणि सोबतच मुंबादेवी मंदिर परिसरातलं देखील चित्र आपण पाहिले। सकाळी 6 पासूनच खरं तर या ठिकाणी भक्तांची रांग जी आहे ती लागलेली आहे। सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत आहे आणि त्या ठिकाणी नियमांचं अवलंबन होत आहे की नाही यासाठी ट्रस्ट जे आहे, मंदिर प्रशासन जे आहे, ते पूर्णपणे खबरदारी घेताना सध्या तरी बघायला मिळतंय। त्यामुळे असंच वातावरण यापुढे देखील अत्यंत गरजेचं आहे। आणि यानंतर प्रशांत आपल्याशी जोडले गेलेले आहेत, काळाराम मंदिर परिसरात आपण जाऊयात। प्रशांत, स्वाती, प्रचंड मोठा उत्साह भाविकांमध्ये, प्रचंड मोठ्या संख्येनं भाविकांची सकाळपासून पहाटेपासूनच गर्दी आहे। काळाराम मंदिर हे ऐतिहासिक पुरातन सुप्रसिद्ध मंदिर, मी रवीला विनंती करतो, रवी आपण दाखव या गाभाऱ्याची रचना। खरं तर पेशवेकालीन मंदिर आहे, म्हणजे पेशवे गोपीकाई पेशवे यांच्या आदेशानं सरदार रंगराव ओढेकर जे पेशव्यांचे सरदार होते, त्यांनी 1778 साली या मंदिराची रचना केली। हा जो भाग आहे पंचवटीचा पुरातन, प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणून खरं तर या जागेला ओळखलं जातं। आणि ज्या ठिकाणी आता हे मंदिर आहे, हा गाभारा आहे, या ठिकाणी पूर्वी नागपंथीय साधूंचा वास होता, या ठिकाणी निवास होता, आणि नागपंथीय साधूंचं हे खरं तर स्थान म्हणून त्याची ओळख होती। आणि ज्या पुरातन मूर्ती आपल्याला दिसत आहेत प्रभू श्रीरामचंद्रांची, लक्ष्मणाची, सीतेची, या गाभाऱ्यातली या नागपंथीय साधूंना गोदावरी नदीच्या पात्रात थोड्या ठराविक अंतरावरनं सापडल्या होत्या आणि यानंतर या मूर्ती इथे स्थापित करण्यात आल्या। अप्रतिम स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून जे महाराष्ट्रातले, आपल्या देशातले पुरातन मंदिर म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यातलंच हे सुप्रसिद्ध पुरातन मंदिर म्हणजे काळाराम मंदिर। या काळाराम मंदिराचे विश्वस्त सुद्धा आपल्या बरोबर आहेत। काय सांगशील मित्रा, आज पहाटेपासूनच भाविकांची गर्दी आहे। कोणते कोणती बंधनं तुम्ही पाळून आज हा गाभारा खुला केलाय? भाविकांमध्ये आज पाडव्यापासून मंदिर सुरू केल्याबद्दल आनंदाचं वातावरण आहे। आम्ही मंदिरातर्फे सर्व भाविकांना सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवेश देत आहोत। सगळ्यांना मास्क अनिवार्य करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर प्रवेश आणि एक्झिट या दोन्ही गोष्टींसाठी वेगवेगळ्या दरवाज्यांचा वापर केला जात आहे। सर्व भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करूनच आम्ही दर्शनासाठी उपलब्धता देत आहोत। नक्कीच खूप चांगली गोष्ट आहे। आपण दाखवूया, रवी आपण दाखवूया हा गाभारा किती सुंदर आहे, म्हणजे की खरं तर या गाभाऱ्यातल्या असलेल्या काळ्या कातळ्यातल्या या मूर्ती, आपल्या देशातल्या एकमेव काळ्या कातळ्यातलं जर कोणतं मंदिर असेल, कोणती मूर्ती असेल, तर ती प्रभू श्रीरामचंद्राची, सीतेची आणि लक्ष्मणाची। नाशिकच्या याच गोदापात्रामध्ये त्यांचे कुंड सुद्धा आहेत। काय सांगाल, गेले 5 वर्ष झाले तुम्ही अचानक सगळ्या मंदिरांचं दर्शन घेतात, आज या ठिकाणी दर्शनासाठी आलात? खूप आनंद होतोय, इतक्या दिवसांनंतर आल्यानंतर बघितल्यानंतर खूप खूप आनंद होतोय की आज मी मंदिरात आली। मी भावना नाही सांगू शकत, पण खूप छान वाटतंय, शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही। मावशी, काय सांगाल, आज दिवाळी, काळाराम मंदिर उघडं झालं, दर्शनासाठी आलात, काय भावना? खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण किती दिवस लपला होता रामराया, आज भेटला आम्हाला खूप बरं वाटलं। आम्ही रोज रामाचे दर्शन करणारे लोक, पण खूप आमची अवस्था बेकार झाली होती, आज आनंद वाटला। रे रामराया देसात घाली मनाला, हे आज आमच्या जीवाला दिला दिलासा। प्रत्येकाच्या भाविकाच्या मनातल्या या भावना अत्यंत बोलक्या आहेत। तब्बल 7 ते 8 महिन्यानंतर काळारामाचं दर्शन प्रत्येक भाविकाला होत आहे। मंदिर प्रशासन पूर्णपणे जबाबदारी सांभाळत आहे, पण सगळ्यात महत्वाचं हेच आहे की जी श्रद्धा, भक्ती, परंपरा, याचा एक अपूर्व उत्साह पुरातन मंदिरांचं शहर म्हणून नाशिकला असतो, त्याची पुन्हा एकदा आज एक नव्या पद्धतीनं सुरुवात झाली अशी भावना व्यक्त करत आहे भाविक। स्वाती, अगदी प्रशांत आणि